पुण्यातील बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आहेत. 7:15 सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होतं. अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला असून दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 7:30 त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील. हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफर्ड या ठिकाणी होतं. सकाळी साधारण 7:30 आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदतकार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला 10-15 मिनिट उशीर झाला, परंतु ताबडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदतकार्य पोहोचून त्या ठिकाणच्या 3 बॉड्या, 2 पायलट आणि 1 इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदतकार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहे. दिल्लीवरून त्यांची टीम येते, ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. अशी 2 पायलट आणि 1 इंजिनियर आहेत, 1 भारद्वाज आहेत, 1 परमजीत आहे आणि 1 पिल्लई आहे, अशी 3 नाव आहेत. त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की 1 नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते, भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव. घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो, त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये, कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत.